सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त घोंगडे वस्ती येथील इलेक्ट्रिसिटी अंडरग्राउंड वायरिंग करणाऱ्या कामाचा शुभारंभ व मातृदिनानिमित्त त्या भागातील 250 गोरगरिबांना मोफत साडी वाटप कार्यक्रम बसवारूढ मठाचे मठाधिपती अभिनव शिवपुत्र महाराज यांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. अण्णा म्हणजे नगरसेवक नाहीत, अण्णा म्हणजे कलेक्टर, अण्णा म्हणजे पोलीस स्टेशन, अण्णा म्हणजे कोर्ट आहे. अण्णाकडे येणारा माणूस निराश होऊन जात नाही. ज्यांना राजकारण आणि सामाजिक कार्य करायचे आहे त्यांनी सुरेश पाटील यांचा आदर्श घ्यावा. इलेक्ट्रिसिटी अंडरग्राउंड वायरिंग शो लाईट खांब आहे, त्याचे जे वायर आहे आपल्या इमारती मोठ्या झाल्या पण ते वायर जिथले तिथे आहेत. इथं जर कोणी लहान मुलांनी पुढे हात केलं तर त्या वायरला हात लागू शकतं आणि ती व्यक्ती दगावू शकते. हा धोका लक्षात घेऊन अण्णांनी हे सगळे वायरिंग जे आहेत ते अंडरग्राउंड जमिनी खालून घालण्याचं काम या ठिकाणी अण्णांनी आज त्या कामाचं उद्घाटन करायला लावलं. आणि हे नाव टिकवण्याची जबाबदारी बिपिन संदीप तुमच्या सगळ्यांवर आहे. भविष्यामध्ये राजकारण काय होईल कसं होईल आपल्याला माहिती नाही. आणि अण्णाचं काम असं आहे, अण्णा फक्त नगरसेवक असतानाच काम करत होता असं नाही. नगरसेवक नसताना अण्णांनी कामाला सुरुवात केली, त्याही वेळेला याच्यापेक्षा जास्त कामं त्यांनी केली म्हणून या भागातल्या लोकांनी अण्णाला डोक्यावर घेतलेलं आहे. शुभारंभाप्रसंगी अशोक निंबर्गी बोलत होते. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन बसवारूढ मठाचे मठाधिपती अभिनव शिवपुत्र महाराज, भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, माजी शहर सरचिटणीस हेमंत पिंगळे, अमरनाथ बिराजदार, बसवराज जाटगल, नरसप्पा मनकल, बंडप्पा डोळे, दशरथ गंजेळी, अर्जुन सलगर, अक्षय अंजिखाने, बिपिन पाटील, सुरज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी माजी शहर सरचिटणीस हेमंत पिंगळे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने पाटील यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा आढावा जनतेसमोर मांडला. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गरिबांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी रवी मनकल, विजू कोळी, यल्लप्पा करली, शिव मनकल, विके जाटकल, संकेत होटकर, महेश शिंदे, सुरेश मनकल, मुदका करली, नवीन गोटीमुकुल आदींसह त्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.